Hello students, today we are going to start standard 9th science and technology part 2nd unit number 10, that is information communication technologies, the new direction of progress. Shortly we can say that ICT, that is full form of this ICT, information communication and technology. Information, maiti, communication, sampreshan, technology, tantradnyan. So our next unit is ICT. First you have to recall some questions, that is which devices do we use directly or indirectly for sharing, प्रोसेसिंग एंड कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही कोणकोणते साधन वापरतात कशासाठी, फॉर कलेक्टिंग म्हणजे माहिती गोळा करणे, शेअर करणे किंवा माहितीवर प्रोसेस करणे, तर यासाठी तुम्ही कोणकोणते डिव्हाइसेस यूज करता. बघा, त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की वी हॅव टू यूज कम्प्युटर्स, मोबाईल, रेडिओज, देन टेलिव्हिजन्स, स्कॅनर, स्पीकर, डिजिटल कॅमेरा, प्रिंटर, प्लॉटर, इंटरनेट. सो दीज आर डिफरंट डिव्हायसेस दॅट वी हॅव टू यूज फॉर प्रोसेसिंग द इन्फॉर्मेशन ऑर फॉर द कलेक्शन अँड शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे माहिती जी आहे ती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकते. माहिती शेअर करायची आहे म्हणजे माहितीचा जो फॉर्मॅट आहे तो कुठल्याही स्वरूपात असला पाहिजे. टेक्स्ट फॉर्मॅट, इमेज फॉर्मॅट असेल, पिक्चर फॉर्मॅट असेल, ऑडिओ फॉर्मॅट, व्हिडिओ फॉर्मॅट, म्हणजे कुठल्याही स्वरूपातील जी काही माहिती आहे ती शेअर करण्यासाठी आपण कोणकोणती डिव्हायसेस यूज करतो, तर हे आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं. मग आपण कम्प्युटर, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल, डिजिटल कॅमेरा, स्पीकर, स्कॅनर, देन प्लॉटर, प्रिंटर, मोडेम, इंटरनेट, सॅटेलाइट्स, सो दीज आर ऑल कॉल्ड ॲज अ आय सी टी डिव्हायसेस. सो द डिव्हायसेस विच आर यूज फॉर द शेअरिंग ऑर प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन दॅट आर कॉल्ड ॲज अ आय सी टी डिव्हायसेस. सो दीज आर ऑल आय सी टी डिव्हायसेस. नाव द कन्सेप्ट ऑफ ICT, that is information communication and technology. म्हणजे आता ही जी कन्सेप्ट आहे ICT, याची डेफिनेशन आपल्याला बघायची. बघा, व्हॉट इज मीन बाय ICT. सो ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज, दे आर इन द फॉर्म ऑफ टेक्नॉलॉजी, दे आर यूज टू ट्रान्समिट, प्रोसेस, स्टोर, क्रिएट, डिस्प्ले, शेअर ऑर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन बाय इलेक्ट्रॉनिक मीन्स. सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस ICT. सो ICT इट इज अ टेक्नॉलॉजी विच इज यूज टू ट्रान्समिट, प्रोसेस, स्टोर, क्रिएट, डिस्प्ले, शेअर ऑर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन बाय इलेक्ट्रॉनिक मीन्स. म्हणजे वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने आपण माहिती जी आहे ती ट्रान्समिट करतो. म्हणजे माहिती आपल्याला ट्रान्समिट पाठवायची आहे, प्रोसेस म्हणजे त्या माहितीवर प्रोसेस केली जाते, स्टोर साठवून ठेवायची आहे किंवा क्रिएट नवीन माहिती तयार करायची आहे, डिस्प्ले माहिती शो करायची आहे किंवा शेअर माहिती आपल्याला शेअरिंग करायची आहे, तर हे सर्व या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे, यालाच काय म्हटलेलं आहे ICT. सो इट इज अ डेफिनेशन ऑफ दिस ICT, दॅट इज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. देर इज अनदर डेफिनेशन ऑफ ICT, दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ कम्प्युटिंग, नेटवर्किंग अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीज अँड देअर ऍप्लिकेशन्स. See what is given, the integration of, firstly integration of computing networking and
information processing technologies and their applications is called as a ICT. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हे इंटिग्रेशन आहे. कसलं इंटिग्रेशन आहे? कॉम्प्युटिंग नेटवर्किंग, म्हणजे कॉम्प्युटर्स आणि त्याचं जे काही नेटवर्क आहे त्याचं, त्याचबरोबर अँड इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीज, म्हणजे असं तंत्रज्ञान की ज्याच्या साह्याने या माहितीवर काय केलं जातं, प्रोसेस प्रक्रिया केली जाते, अँड देअर ऍप्लिकेशन आणि त्याचे युटिलायझेशन काय आहे. तर या सर्वांना एकत्रितपणे काय म्हटलेलं आहे? आय सी टी. So these are the definitions of this ICT. In exam you have to ask the question, what is mean by ICT, and write down their devices or write the different examples of ICT devices. So you can write this definition, that is ICT, it means it is a technology that are used to transmit, process, store, create, display, share and exchange of information by electronic means. It is called as a ICT. And devices, as we have seen earlier, that it includes technologies like radio, television, video, DVD, telephone, mobile phone, computers. Like these equipments, they are used as a ICT devices. So this is the concept of ICT. यालाच आपण काय म्हटलेलं आहे? आय सी टी. नाव टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट आर दॅट वी हॅव टू नो, दॅट इज फर्स्ट वन इज डाटा अँड अनदर वन इज इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन. सो दीज टू कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. सी व्हॉट इज मीन बाय डाटा. डाटा, इट इज अ कलेक्शन ऑफ अनप्रोसेस्ड फॅक्ट. It is a collection of unprocessed fact and figures. It's called as a data. म्हणजे प्रक्रिया न केलेली जी काही माहिती असेल, प्रक्रिया न केलेली जी काही माहिती आहे, तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे? डाटा. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डाटा. म्हणजे हा जो काही रॉ डाटा आहे याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर जी माहिती आपल्याला मिळते त्याला काय म्हटलेलं आहे? इन्फॉर्मेशन. सो दीज टू कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. सी आपल्याला असे सांगतील, बघा डाटा आपण ज्यावेळेस रिझल्ट तयार करतो, मार्कशीट तयार होतो, त्यासाठी पहिले आपण काय करतो? रॉ डाटा एकत्र करतो. म्हणजे काय? विद्यार्थ्याचं नाव असेल, त्याचे वेगवेगळ्या विषयांमधले मार्क्स असेल, तर ही माहिती कलेक्ट करतो आपण. म्हणजे इट इज अ रॉ डाटा. मग त्याच्यावर प्रोसेस केल्यानंतर तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे रिझल्ट हे काय झालं? एक इन्फॉर्मेशन झालं. So this is the difference between data and information. So what is mean by information? It is a processed form of data. It is organized, meaningful and useful. Data kasa asto? It is organized, mhanje tyachi mandi vyavasthit keli aste, meaningful arthapurna asto and useful ani upayukta asto data asto. Data ni sorry information. So information, it is a processed form of data which is organized, meaningful and useful. So this is about the information. So these two terms which are very important. So data, which is a raw form of information, raw form information, and it is a processed form, processed data. So it is a data, it is a collection of unprocessed facts and figures. Unprocessed facts and figure is called as a data. And information, it is a processed form of data which is organized, meaningful and useful. So these two concepts are very important. Now next point we have to learn, that is computers. See, next point is computer, because computer, which is a very most important device for the ICT or information communication and technology. So in this unit we have to study the computers and their parts, their applications like these.
So first of all, the computer, which is a most important device for information, communication and technology. It is considered to have gone through a 5 generations. Baga computer jo ahe tyache kiti generations ahe? 5th generation. 5 generations tyacha ahe. Since it was first created, म्हणजे जेव्हापासून त्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून त्याच्या ज्या जनरेशन्स तयार झालेल्या आहे तर ही 5वी जनरेशन आहे. 1946 टू 1959 बघा, 1946 टू 1959 दिस इज सेड टू बी द फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर्स. म्हणजे हा जो पिरियड आहे त्याच्यामधले जे कॉम्प्युटर्स होते त्याला काय म्हटलेले, फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर्स. इन दॅट पिरियड द एनियाक कॉम्प्युटर वॉज मेड इन दिस पिरियड. म्हणजे या पिरियडमध्ये जे कॉम्प्युटर्स तयार केले होते त्यांचं त्यांना काय नाव दिलं होतं, एनियाक. आणि त्याच्यामध्ये बघा, इन दॅट कॉम्प्युटर्स व्हॉल्स वेअर यूज इन इट्स कन्स्ट्रक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये काय व्हॉल्सचा यूज केलेला होता, म्हणजे व्हॅक्युम ट्यूब्स त्या ठिकाणी यूज केलेले आहे. दीज व्हॉल्स वेअर लार्ज इन साईज. मग त्या व्हॉल्स ज्या होत्या त्यांचा आकार कसा होता, खूप मोठा होता. दे ऑल्सो कंझ्युम अ लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि व्हॉल्स यूज केल्यामुळे इलेक्ट्रिसिटी पण खूप जास्त त्यांना लागायची. नंतर दॅट जनरेटेड हीट अँड कम्प्युटर्स वूड शट डाऊन मेनी टाइम्स. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही व्हॉल्स आपण यूज केलेले त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी खूप जास्त लागायची. आणि त्याच्यानंतर हे जे काही व्हॉल्स आहे याच्यामुळे हीट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तयार व्हायची. आणि त्याचा रिझल्ट काय होतं की ड्यू टू दॅट दॅट सिस्टम्स ऑर कम्प्युटर्स शूड शट डाऊन मेनी टाईम्स. आणि त्याच्यामुळे ते कम्प्युटर्स जे आहेत ते वेळोवेळी काय व्हायचे, शट डाऊन व्हायचे. टुडेज कम्प्युटर्स आर इन द 5th जनरेशन कम्प्युटर्स. म्हणजे आत्ता आपण जे कम्प्युटर्स यूज करत आहे ते कोणते, 5th जनरेशन कॉम्प्युटर्स. म्हणजे 5व्या पिढीतले संगणक जे आहे ते आपण आता यूज करत आहोत. आपण अजून याच्याविषयी बघूया, द जनरेशन्स ऑफ कॉम्प्युटर्स. सी, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय जनरेशन, कॉम्प्युटर जनरेशन, तर ती कन्सेप्ट आपण पहिले थोडक्यात बघूया. कॉम्प्युटर जनरेशन म्हणजे संगणकाच्या पिढ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर जनरेशन्स, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी द डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय कॉम्प्युटर जनरेशन. सी, सक्सेसिव स्टेजेस ऑफ इव्होल्युशन ऑफ डिजिटल कॉम्प्युटर्स आर कॉल्ड ॲज अ कॉम्प्युटर जनरेशन. बघा याची सिंपल डेफिनेशन दिलेली आहे काय, सक्सेसिव स्टेजेस ऑफ इव्होल्युशन ऑफ डिजिटल कॉम्प्युटर्स आर कॉल्ड ॲज अ कॉम्प्युटर जनरेशन. म्हणजे या कॉम्प्युटरमध्ये जी काही उत्क्रांती होत गेलेली आहे तर त्यालाच काय नाव दिलेलं आहे, कॉम्प्युटर जनरेशन. ईच जनरेशन इज कॅरेक्टराइज बाय रिमार्केबल इम्प्रूव्हमेंट इन टेक्नॉलॉजी. प्रत्येक जनरेशनमध्ये काय झालेलं की टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये खूप आमूलाग्र असा बदल झालेला आहे. सो देअर इज अ रिमार्केबल इम्प्रूव्हमेंट इन टेक्नॉलॉजी. दॅट इज इन इंटरनल ऑर्गनायझेशन अँड प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस देअर इज अ मेनी चेंजेस ऑकर. सो इन फर्स्ट जनरेशन वी नो दॅट द कॉम्प्युटर्स वेअर बिल्ट युझिंग द व्हॅक्युम ट्यूब्स कॉल्ड ॲज अ व्हॉल्स. म्हणजे पहिली जी जनरेशन होती त्याच्यामध्ये काय यूज केलेलं होतं, व्हॅक्युम ट्यूब्स ज्या आहेत त्या यूज केल्या होत्या. अँड ड्यू टू दॅट द साईज ऑफ कॉम्प्युटर इज व्हेरी बिग, लाईक इट कवर्स स्मॉल हॉल. सो इन द फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर देअर इज अ यूज ऑफ व्हॅक्युम ट्यूब्स. देन इन सेकंड जनरेशन ॲट द प्लेस ऑफ व्हॅक्युम ट्यूब्स देअर इज अ यूज ऑफ ट्रान्झिस्टर्स. म्हणजे पहिल्या जनरेशनमध्ये व्हॅक्युम ट्यूब्स यूज केल्या होत्या, सेकंडमध्ये ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे, थर्डमध्ये आय सीज म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स आर यूज इन कॉम्प्युटर.
देन इन फोर्थ जनरेशन देर इज अ यूज ऑफ मायक्रो प्रोसेसर, म्हणजे चौथ्या पिढी मध्ये काय यूज केलेले मायक्रो प्रोसेसर्स. आणि नाऊ पॅरलल प्रोसेसिंग अँड नेटवर्किंग कॅरेक्टराइज द प्रेझेंट जनरेशन, म्हणजे आत्ताची जी जनरेशन चालू आहे फिफ्थ जनरेशन, याच्यामध्ये पॅरलल प्रोसेसिंग अँड नेटवर्किंग कॅरेक्टराइज दीज कन्सेप्ट आर यूज इन कम्प्युटर्स अँड ड्यू टू दॅट द साईज ऑफ कम्प्युटर बिकम व्हेरी स्मॉल अँड इट्स स्पीड इज इन्क्रीजेस. नाऊ नेक्स्ट वन इज साईज अँड कॉस्ट ऑफ द कम्प्युटर्स रिड्यूस, म्हणजे बघा जसजसे जनरेशन पुढे होत गेले तस तशी कम्प्युटरची साईज जी ती काय होत गेलेली आहे कमी होत गेलेली आहे. अँड द कॉस्ट ऑफ कम्प्युटर इज ऑल्सो रिड्यूस, म्हणजे कम्प्युटरची जी किंमत आहे ती पण काय होती कमी होत गेलेली आहे. इन फर्स्ट फ्रॉम फर्स्ट जनरेशन टू द मिनी कम्प्युटर्स दॅट इज इन थर्ड जनरेशन टू द पर्सनल कम्प्युटर विच इज इन फोर्थ जनरेशन. सो देअर इज अ डिक्रीज इन द साईज ऑफ कम्प्युटर्स, ऑल्सो देअर रिलायबिलिटी देन एनर्जी एफिशियन्सी अँड कॅल्क्युलेशन स्पीड इज ऑल्सो ग्रेटली इम्प्रूव विथ ईच जनरेशन, म्हणजे प्रत्येक जनरेशन सोबत त्याचा जो काही स्पीड आहे त्याची रिलायबिलिटी आहे ती पण काय होत गेलेली इम्प्रूव्ह होत गेलेली आहे. सो देन मेमरी डिव्हायसेस, सो देअर इज ऑल्सो चेंज इन मेमरी डिव्हायसेस. मेमरी डिव्हायसेस इव्हॉल्व अँड इम्प्रूव इन साईज अँड कॅपॅसिटी अँड स्पीड. सी इन फर्स्ट जनरेशन देअर इज अ यूज ऑफ मॅग्नेटिक ड्रम, देन इन सेकंड जनरेशन देअर इज अ यूज ऑफ मॅग्नेटिक कोर मेमरीज इन सेकंड जनरेशन अँड आफ्टर दॅट सेमीकंडक्टर मेमरीज आर यूज इन थर्ड जनरेशन अँड ऑनवर्ड. देन नाऊ टुडे वी हॅव टू सी दॅट वी हॅव टू यूज डिफरंट मेमरी डिव्हायसेस टू सेव द इन्फॉर्मेशन. इट इन्क्लूड्स हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, देन देर इज ऑल्सो अ फॉर्मेशन ऑफ डिफरंट चिप्स दॅट इज बायोस चिप एक्सेट्रा. सो दीज आर न्यूली इम्प्रूव्ह मेमरी डिव्हायसेस. ऑल्सो देर इज चेंज इन प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस ऑल्सो. इन फर्स्ट जनरेशन इन कम्प्युटर मशीन लँग्वेज अँड असेंब्ली लँग्वेज आर यूज फॉर द प्रोग्रॅमिंग, बट आफ्टर दॅट देअर इज चेंजेस इन दॅट लँग्वेजेस अँड यूजर फ्रेंडली हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आर यूज अँड आफ्टर दॅट ऑपरेटिंग सिस्टम्स आर यूज इन थर्ड जनरेशन. सो दिस टाईप ऑफ चेंजेस ऑकर इन इच इव्होल्युशन. देन ऑल्सो इन फर्स्ट टू जनरेशन इनपुट अँड आउटपुट आर बेस ऑन अ पंच कार्ड अँड टेप्स, म्हणजे पहिले जे जनरेशन होते पहिले दोन जनरेशन याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट जे आहे ते आपण पंच कार्ड आणि टेप्सच्या माध्यमातून द्यायचो. नंतर कीबोर्ड अँड मॉनिटर्स वेअर इंट्रोड्यूस इन थर्ड जनरेशन, कीबोर्ड आणि मॉनिटर जे आहे याचा शोध हा थर्ड जनरेशनमध्ये लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा ग्राफिकल यूजर इंटरफेस ज्याला आपण GUI म्हणतो, बघा ग्राफिकल यूजर इंटरफेस अँड द माऊस वेअर डेव्हलप ड्युरिंग द फोर्थ जनरेशन, म्हणजे जो माऊसचा जो काही शोध आहे किंवा GUI या इंटरफेसचा जो काही शोध आहे तो चौथ्या जनरेशनमध्ये लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढे लँड टेक्नॉलॉजी दॅट इज लोकल एरिया नेटवर्क इट वॉज डेव्हलप इन ऑल्सो फोर्थ जनरेशन. फोर्थ जनरेशनमध्येच लँड टेक्नॉलॉजी जी आहे लोकल एरिया नेटवर्क, म्हणजे ठराविक एरियामधले जे कम्प्युटर्स आहेत त्याच्यामध्ये नेटवर्क तयार करणे, तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही देखील फोर्थ जनरेशनमध्ये डेव्हलप झालेली आहे. आता हे जे काही जनरेशन होत गेले याच्यामध्ये काय की टेक्नॉलॉजीमध्ये खूप चेंजेस होत गेलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे की कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायन्स इन दिस जनरेशन ऑफ कम्प्युटर्स, म्हणजे कम्प्युटरच्या ज्या जनरेशन्स आहेत त्या इम्प्रूव्ह होत गेलेल्या आहे, मग त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा काय रोल होता तर ते थोडक्यात बघूया आपण. बघा सो द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायन्स इन दिस इज ॲडव्हान्सेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉन्ट्रीब्युटेड टू द टेक्नॉलॉजीज डेव्हलपमेंट ऑफ, मग आता टेक्नॉलॉजीचा उपयोग कम्प्युटर्समध्ये कशा पद्धतीने केलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सांगतील बघा कम्प्युटर हार्डवेअर सच ॲज व्हॉल्स ट्रान्झिस्टर आय सीज मायक्रो प्रोसेसर अँड मेमरी डिव्हायसेस दे आर यूज
due to there is a evolution in technology. Also networking technology and devices, there is also improvement in networking technology and devices. So these things are possible due to there is a evolution in science and technology. In this way we can say that there is a contribution of science and technology. So this is about the generation of computers. म्हणजे हे आपण संगणक आणि त्याचे ज्या काही पिढीज आहे त्याविषयी आपण बघितलं. आता आपल्याला बघा कंपोनंट्स ऑफ कॉम्प्युटर हे बघायचे आहे, तर ते आपण बघूया. आता व्हॉट आर दी कंपोनंट्स ऑफ कॉम्प्युटर. सो यू नो व्हेरी वेल दॅट कॉम्प्युटर्स दे कन्सिस्ट इनपुट डिवायसेस अँड आउटपुट डिवायसेस. इनपुट डिवायसेस म्हणजे काय आणि आउटपुट डिवायसेस म्हणजे काय, तर हे आपल्याला पहिले बघायचं आहे. इनपुट डिवायसेस म्हणजे काय बघा, ऑल टाईप ऑफ इन्फॉर्मेशन अँड डाटा इज एंटर इन टू द कम्प्युटर थ्रू दिस युनिट कॉल्ड ॲज अ इनपुट युनिट. म्हणजे बघा या इनपुट युनिटचा उपयोग काय आहे, तर ऑल टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज एंटर इन टू द कम्प्युटर थ्रू द युनिट कॉल्ड ॲज इनपुट युनिट. And devices which are used to giving the information to computer are called as the input devices. So, what are the examples of input devices? Input devices manje input sadhana ji kai aahe ki jyacha madhun apan kay kartoy computer la maiti detoy, mag ti input devices kon konti aahe, tar he sangayche baga. Devices which are used to give the information to computer are called as the input devices. याच्यामध्ये बघा आपल्याला सांगते की कीबोर्ड आहे, कीबोर्ड माउस ऑल्सो माइक माइक देन स्कॅनर. सो दीज आर ऑल इनपुट डिवायसेस विच आर यूज टू गिव्ह द डाटा टू कॉम्प्युटर. म्हणजे या साधनांच्या सहाय्याने आपण काय करतोय कॉम्प्युटरला माहिती देत आहोत. म्हणून याला काय सांगायचं आहे, इनपुट डिवायसेस. देन आफ्टर देर इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट युनिट, दॅट इज आउटपुट युनिट. आउटपुट युनिट, सो व्हॉट इज मीन बाय आउटपुट युनिट? सी द रिझल्ट ऑर सोल्युशन ऑर अँसर इज इव्हेंच्युअली सेंड टू अ आउटपुट युनिट. जनरली अ स्क्रीन ऑर मॉनिटर ऑर प्रिंटर इज यूज ॲज अ आउटपुट युनिट. म्हणजे कॉम्प्युटरने प्रोसेस केल्यानंतर जे काही रिझल्ट आहेत ते आपल्याला ज्या डिवाइसवर दाखवले जातात त्याला म्हणायचे आउटपुट डिवायसेस. मग त्याच्यामध्ये मॉनिटर स्क्रीन किंवा मग प्रिंटर्स, दीज आर कॉल्ड ॲज अ आउटपुट डिवायसेस. सो टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज इनपुट डिवायसेस अँड आउटपुट डिवायसेस. मग इनपुट डिवायसेस जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं काय काय येतं, कीबोर्ड माउस माइक स्कॅनर हे येतं. आणि आउटपुट डिवाइस जे आहे, आउटपुट डिवाइसमध्ये प्रिंटर येईल मॉनिटर येईल, तर हे काय येईल तुमचे आउटपुट डिवाइसेस. सो दिस इज अबाउट द इनपुट डिवाइसेस अँड आउटपुट डिवाइसेस ऑफ कम्प्युटर. नाऊ देअर इज ऑल्सो वन युनिट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑर CPU. सी in this diagram of computer, this is monitor, keyboard, CPU, mouse. You know the parts of computer. In that CPU, which is very important part of computer, or it is also called as a brain of computer. म्हणजे CPU जो आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, इट इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता हा जो काही CPU आहे याचे देखील काही महत्त्वाचे पार्ट्स त्या ठिकाणी आहे, तर तेही आपण बघूया. CPU सो देअर आर थ्री इम्पॉर्टंट पार्ट्स इन CPU, दॅट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आउट ऑफ विच फर्स्ट वन इज ALU, दॅट इज अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. फर्स्ट पार्ट इज arithmetic logical unit. So what is the function of this unit? See ALU, it does all the arithmetic operations.
all arithmetic operations. It means addition, subtraction, multiplication, then division, as well as logical operations. Logical operations, it means comparison. These are all done in this unit, that is ALU, which is present in CPU. So this is the first part, that is arithmetic and logical unit, where arithmetic processes and logical processes are done. Then second part, that is called as a CU, that is control unit. Control unit. So control, it regulate and manages the whole computer system. What is the function of control unit? It regulates and manages the whole computer system. म्हणजे संपूर्ण computer system जी आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे control unit करत असतं. Then last one is memory unit. Memory unit. Memory unit. See, memory unit temporarily it stores the data. Data store करणे. Then instruction and information also stored during the processing. म्हणजे जो काही डाटा आहे त्याच्यावर इन्स्ट्रक्शन किंवा इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यावर प्रोसेस करण्याचं काम हे प्रोसेस केल्यानंतर ती माहिती साठवण्याचं काम हे मेमरी युनिटमध्ये होत असतं. बघा, सो मेमरी युनिट टेम्पररीली स्टोर्स द डाटा, म्हणजे त्याच्यामध्ये टेम्पररी स्वरूपामध्ये काय डाटा हा स्टोअर केला जातो. मग डाटा कुठल्याही फॉर्ममध्ये असेल तरी तो त्या मेमरीमध्ये सेव्ह केलेला असतो. सो दिस इज द थ्री मेजर इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ सीपीयू, दॅट इज ALU, अरिथमेटिक लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट अँड मेमरी युनिट. सो दीज आर इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ सीपीयू. नाउ देअर इज ऑल्सो वन क्वेश्चन, दॅट इज हाऊ डज अ कॉम्प्युटर वर्क, म्हणजे कॉम्प्युटरचं जे काम आहे ते कसं चालतं, हा पण एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. बघा, याच्यामध्ये सिंपल आहे, तीन महत्त्वाच्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहे, त्या म्हणजे इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट, म्हणजे आयपीओ. बघा आता कॉम्प्युटर वर्क्स इन अ आयपीओ म्हणजे काय, कॉम्प्युटरचे जे वर्किंग आहे हे तीन स्टेपमध्ये चालतं, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. बघा आता याच्यामध्ये इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट. सो कॉम्प्युटर वर्क्स इन अ आयपीओ सायकल टू कम्प्लीट अ टास्क, म्हणजे कॉम्प्युटरकडून आपल्याला कुठलंही कार्य करून घ्यायचं असेल तर त्याचं जे वर्किंग आहे ते या तीन स्टेपमध्ये चालू असतं. आता आपण बघूया काय याच्यामध्ये. डाटा अँड प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन्स आर एंटर थ्रू द व्हेरियस इनपुट डिव्हायसेस. सगळ्यात पहिले इनपुट, वी हॅव टू गिव्ह द डाटा टू द कॉम्प्युटर अँड दॅट डाटा इज गिव्हन बाय इनपुट डिव्हायसेस, दॅट इज कीबोर्ड, माऊस, स्कॅनर एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला पहिले माहिती जी आहे, जो काही डाटा आहे तो कॉम्प्युटरला द्यावा लागतो आणि तो आपण इनपुट डिव्हायसेसच्या माध्यमातून कॉम्प्युटरला डाटा फीड करत असतो. देन नेक्स्ट नेक्स्ट इज प्रोसेस. सो गिवन डाटा इज देन प्रोसेस इन सीपीयू, दॅट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे आपण जो काही डाटा दिलेला आहे त्याच्यावर काय केली जाते, प्रोसेस, प्रक्रिया केली जाते आणि ती कशामध्ये होते, सीपीयू मध्ये होते. आणि आफ्टर दॅट द रिझल्ट और आउटपुट इज सेंड टू अ आउटपुट डिवाइस, म्हणजे प्रोसेस झालेला जो डाटा आहे तो या आउटपुट डिवाइस वर सेंड केला जातो. सो इन दिस वे दिस इज द सायकल, दॅट इज आयपीओ. सो कॉम्प्युटर वर्क्स इन दिस सायकल, दॅट इज आयपीओ, इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट. सी इनपुट मध्ये काय करतो आपण, वी हॅव टू गिव्ह डाटा अँड इन्स्ट्रक्शन टू द कॉम्प्युटर बाय इनपुट डिव्हायसेस. आफ्टर दॅट देअर इज अ प्रोसेसिंग बाय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑन दॅट डाटा अँड आफ्टर दॅट प्रोसेस डाटा इज सेंड ऑन द आउटपुट डिवाइस, दॅट इज मॉनिटर ऑर स्क्रीन ऑर बाय प्रिंटर वी कॅन सी दॅट डाटा. सो इन दिस वे दिस इज द वर्किंग ऑफ कॉम्प्युटर.